आता बातमी येते पंढरपूर मधून। दिवाळी निमित्त पंढरपुरातील महाद्वार घाटासह इतर घाट हजारो दीपोत्सवानं उजळून निघालेत। दिव्यांच्या लखलखत्या रोषणाईनं परिसर उजळून निघालाय। दीपोत्सवानं डोळ्याचे पारणे फेडले अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दीपावली हा सण दिव्यांचा आणि रोषणाईचा सण उत्साहात साजरा होतोय। पंढरपूर शहरातील विविध महाराज मंडळींसह नागरिकांनी महत्वाचा असलेल्या सर्व घाटांवरील पायऱ्यांवर दिवे लावून दीपोत्सव साजरा केलाय। प्रतिवर्षी चंद्रभागेच्या सर्व घाटांवर नागरिकांनी हजारो दिवे लावत हा परिसर प्रकाशमान केलाय। दीपोत्सव म्हणजे आनंदाचा सण, वर्षभरातला सगळ्यात मोठा सण, समस्त हिंदूंच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा सण असणारा म्हणजे दीपोत्सव। या दीपोत्सवाच्या निमित्तानं ज्या चंद्रभागेच्या पाण्यावर आमचा पंढरपूरकराचा वारकरी बंधवांचा पिंड पोचला आहे, चंद्रभागेचं महात्म्य आगाध आहे, या चंद्रभागेचीही पूजा समस्त गावकरी, समस्त वारकरी मंडळी आणि सगळ्यांच्या वतीनं करावी म्हणून गेल्या 16 वर्षापासून हा दीपोत्सवाचा सण आपण पंढरपुरात साजरा करतो आहे। याला सगळ्यांचा हातभार आहे, म्हणजे कुणी विशिष्ट एकच व्यक्ती येते करते असं नाही, म्हणजे गावकरी ते राव न करी अशी शक्यता जी असते तेच इथं दिसतं आहे। अख्खं गाव यात सहभागी आहे, मग यात व्यापारी सहभागी आहेत, यात वकील सहभागी आहेत, यात चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यात वारकरी बांधव आहेत, यात घाटावर राहणारे ज्यांना आपण दीन दरिद्री म्हणतो असेसुद्धा बांधव यात सहभागी आहेत, आणि यात 4 वर्षाच्या लहान मुलांपासून ते अगदी 80-85 वर्षाच्या लोकांपर्यंत सगळेजण सहभागी आहेत। कुणी आर्थिकदृष्ट्या योगदान देत आहे, कुणी आपल्या श्रमाचं योगदान देत आहे, पण सगळे गावकरी हा आनंद करतात। यातले 2-3 गुण आहेत, एक ही चंद्रभागेची पूजा आहे, दिवाळीच्या निमित्तानं चंद्रभागा अंधारात राहू नये, एक दिवस तरी तिच्या पदरी उजेडा असावा, म्हणजे दिव्याच्या निमित्तानं तिचीही दीपपूजन व्हावं। त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की सामूहिक दिवाळी ही पंढरपुरात साजरी व्हावी म्हणून आज हा सण इथं उत्साहानं साजरा होतो आहे, आणि समस्त पंढरपूरकर वारकरी बांधव यात आनंदानं सहभागी झालेले आहेत।